na din doon ganda. Kas niya hindi ko. Pala hindi ko. Ikaw ba? Doon mo stay. Ba, doon alin. Baga. Timbori baga. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज बरेच दिवसांशी मी आलो आहे सकाळी चिंबोऱ्यानं. सकाळची वेळ आहे आणि त्यात आहे सुट्टी, तर सकाळचा जोर पण आहे त्याच्यात. तर चला बोलो जाऊया आता आज चिंबोऱ्यानं. वेळ पण भेटला आहे कारण डेली डेली आपल्या जंगलांच्या व्हिडिओ असतात. बरेच दिवसांशी आज बोलू चिंबोऱ्यांना जाऊया. तर आलो आज सकाळी चिंबोऱ्यानं, बघूया भेटतान का नाही चिंबोरी, कारण बरेच दिवसाचा गॅप पडला आहे. भेटल्या तर बऱ्या. चला सुरुवात करूया पहिल्या पगोल्या बांधायला, नंतर पगोल्या टाकू. बघा फक्त आणि व्हिडिओची मजा घेत रहा. चला या बघा, आज आपण फक्त 7-8 पगोल्या आणल्या, जास्त नाही कारण बरेच दिवस आलो नाही. तर चिंबोरी भेटतान का नाही सांगू शकत नाही. आणि चिंबोरी ठेवासाठी आखी आणि पगोल्यांना घास आपलं बघा, कोंबऱ्यांच्या डोचक्या आणि हे दोरं बांधायला. चिंबोरी भेटली तर बांधायला. हे आपला सगळा मटेरियल आहे. चला सुरुवात करूया पहिल्या पगोल्या बांधायला. सुरुवातीला आपण पगोल्या बांधूया. डोचक्या आहे कारण त्या फ्रीजरमध्ये ठेवलेल्या, कडक झाले काठीशी. अशा सगळ्या पगोल्या बांधून घेऊ आपण. आज आपलं बर्फांचं घास नाही, म्हणजे बावाचं घास नाही. आज आपण आणल्या डोचक्या. जवळजवळ 2-2.5 महिन्यांची मी पहिल्यांदा आलो आहे चिंबोऱ्यानं. बराच गॅप पडला. बघू भेटतान काय चिंबोरी. घास पण आपलं आहे डोचक्या. या बघू आणि त्यान पगोल्या आणल्या मी फक्त 7-8 आहेत पगोल्या. आपल्या पगोल्या टोटल 17 आहेत, पण आज आणल्या 8 फक्त. कारण आज भेटतान चिंबोरी का नाही ते सांगू शकत नाही. भेटली तर आपली, नाही भेटली तरी पण आपलं. त्यान आहे सकाळ आणि पक्ष्यांचा चिवचिवाट बघा, नुसता आवाज बघा, नुसतं पक्षी वाराटत. आणि जोर पण यावाला सुरुवात झालेली आहे. जोर पण येत आहे बाजूला. जोर आलाय, पटापट बांधायला लागते कारण टाईम झालाय थोडा. म्हणा येवाला टाईम झालाय थोडा. सकाळी त्यान एकदम नाही उजरत उठलो चिंबोऱ्यानं. त्यानं आहे आपली सुट्टी, तर जाऊया चला बोलू. पण बरेच दिवस सुट्टी नव्हती.
चला पगोल्या झाल्या बांधून आता टाकाला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जोर पुन्हा आलाय। आता आपण पगोले टाकूया। पहिल्या या साईडला टाकते, कारण जोर सुरुवातीला इकडं आलेला आहे। त्याची मुलं पहिल्या पगोले इथं टाकते, नंतर आपला जोर पूर्ण भरला ना तर ते दुसऱ्या बाजूला टाकू आपण। सुरुवात करूया पहिल्या इथूनच टाकायला। झाल्या आपल्या पगोल्या टाकून झाल्या, आता वाट बघायची थोडा 15-20 मिनिटं थांबू आपण, मग उकटायला सुरुवात करू। जोर पण भरत चाललाय बघा, आताच जोर येत चाललंय बघा, भरती चालू आहे बघा, पाणी बघा दिशेने चाललंय, म्हणजे भरती आली। कारण हे जोराव आहे ना, पहिला जोर असते म्हणजे इलीचा, त्यावर चिंबोरी मस्त येतात। पण आपण किती दिवसांशी आलो बघूया, भेटतान काय जोर तर आला आहे। हो उद्यान आहे ना, लय मोठा आहे, कारण पाणी बघा भरतीचा फास एकदम येत चाललाय। इथं आपली पहिलीच उकटणी होईल, दुसऱ्या उकटण्या तिकडंच करायला लागतील, कारण तिकडंच पगोल्या टाकायला लागतील। पाणी एकदम फास भरत चाललाय। चला एकच उकटणी इथं होईल आपली, पण पाणी बघा अजून जवळजवळ 5-6 मिनटं आहेत आमच्याकडे, कारण 10 मिनटं झाली असतील। 15 मिनटांना आपण पहिली उकडणी करणार आहोत ना, पाणी बघा एकदम फास। चला आता पहिली उकडणी करूया आपण, पण जोर बघा जाम भरत चाललाय, कारण उड्डाण पण मोठा आहे आणि भरतीचा पाणी बघा। मगाशी गेलो तर इथून पूर्ण मोकला होता, आता पूर्ण भरत चाललाय, कारण पहिलीच उकडणी इथून करणार आहोत, दुसरी उकडणीला तिकडं, कारण जो पाणी पूर्ण भरल जायला रास्ता नाही, त्याची मुलं एकच उकटणी इथून करायची। चला खाली
काय नाही लागला, खाली गेल्या तुमच्या तीन पगोल्या. तर मित्रांनो, आपला कसा आहे, पगोल्यांना भेटल्या चिंबोऱ्या, नाही भेटल्या तरी आपण दाखवतो, कारण सगळ्यांना भेटताना अशा नाही. त्याच्यामुळं ज्या काय आहे त्या रिअलमध्ये आपण दाखवतो. तुम्हाला वाटलं असेल का नुसत्या पगोल्यांना चिंबोऱ्या येणाऱ्याच दाखवतात, बाकी खाली कधीच नाही दाखवत. आपला तसा नाही, ज्या भेटल त्या भेटल, नाही भेटल त्या नाही भेटल. बघ, दोन आली बघा चिंबोरी, बघा एक बारका पडला, यो घेण्यासारखं आहे. दोन एक साथ दोन. चला आता या सगळ्या पगोल्या आहेत ना, जोर आलेला आहे, बाजूला टाकू. जोर बघला ना तिकडं, पूर्ण आलेला आहे, पण गावाला रस्ता नाही. त्याची मुलं आता पगोल्या आहेत ना, या पुलावशी आणि बाजूला तिकडे पण टाकू. तो बघा तिकडं पण जोर आला आहे, इकडं भरत आहे, म्हणजे इकडंच आम्ही आता पगोल्या. पहिल्या या पुलावशी दोनच टाकते, बाकीचं तिकडं. आपल्या पगोल्या टाकून, तर मित्रांनो आम्ही आलून चिंबोऱ्या ना, पगोल्या तर टाकून झाल्या तिकडं आमच्या. आता आलून खारफुटीची जी ब्लॅकबेरी फळं असतात ना, ही बघा ही काली फळं असतात.
ही फळं आहेत ना जास्त करून पक्षी खातात, माणसा पण खाता नाही, खावाला मस्त लागता नाही, ब्लॅकबेरी. तर फळांचं नाव नाही माहिती पण ही खातात, पक्षी पण खातात, माणसा पण खातात. फळा बघा कसली. चिंबोऱ्यांना आलून दुसऱ्या साईडला फळांचा पण काम झाला आमचा. बघ जांभळांसारखी एकदम काली काली आहे. वरती बघा बघा ब्लॅकबेरी काली फळा ही बघा. खारफुटीची खारी किनारी ही असतात ही झाडं असताना, ही झाडांनं फुल ही फळा असतात, यांना जास्त पक्षी खातात. चला चिंबोऱ्यांना आलो आणि फळा पण घेतली. एकदम बारीक आहे बघा. युवक त्याला रिलीज करते छान. दोन आली, दोन यंदा कसली आहे बघ. पाला आहे त्याच्या इकडे बघा, दोन मस्त आहेत. बारीक आलंय म्हणून एकदम बारीक. बघ आला कावरा. दोन आहेत, एक बार का दोन एक पारला मग. बघा बारीक आलाय, बारीक आलाय, सोडून देते जा रिलीज. चिंबोरी बांधाचा डेमो दाखवते बघ तुम्हाला. बघा अशी चिंबोरी बांधाची, अशी सगळी बांधणार आहे बघा चिंबोरा. तर मित्रांनो आपला टाईम झाला आता घरा जावचा. चला पगोल्या उकटते आता, शेवटची उकटली. ठेवतो
आणि चालून घरा बस झाला. दोन तीन केल्या होत बघ बारीक आलाय बघ. सोडून देते त्याला. चला बस झाला. तीन चार उकटण्या केल्या. चिंबोरी बघा, इतकी चिंबोरी आपल्याला भेटली. तर आता पगोल्या सगळ्या सोडून घेऊ, मस्त धुवून बिवून डायरेक्ट घरा जाऊ. चला सुरुवात करूया. आता पहिला सोराला चिंबोऱ्या भेटल्या आपल्याला पाहिजे तशा. आठच पगोल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त जमला नाही. किती दिवसांशी आलो, त्याची मुलं अंदाज चुकला आपला. जिथं जावाचा होता तिथं गेलो नाही आज, नाही तिथं चाललो. तरी पण भेटली बरी. अशा करून सगळ्या पगोल्या सोडून घेते ना घरचा रस्ता आपला. हे घास आहेत ना मित्रांनो, पाण्यात नाही टाकायचं, वरतीच टाकायचं. कारण माहिती आहे, पाण्यात जर टाकलं ना तर चिंबोरी त्याच्यावर तुटून पडतात. मग कोण आला ना चिंबोऱ्यानं तर त्याला भेटतच नाही. त्याची मुलं पाण्यात नका टाकू, वरतीच टाका सुकं. कारण पाण्यात टाकल्यावरती चिंबोऱ्यांची मजा होते ना, माणसांची सजा म्हणजे कोणाला भेटत नाही. कारण त्यांना घास ॲक्च्युली पहिले भेटलेलं असतात. त्याची मुलं ते पाण्यात नाही टाकायचं घास, वरतीच टाकायचं. बहुतेक जण काय करतात, पगोल्या सोडल्या ना खरे पाण्यात घास टाकतात. तर असं काय करू नका, वरतीच घास टाकत जा. कारण जेणेकरून दुसऱ्याला पण चिंबोरी भेटते. असं काय करा. याच्यात एक आहे आपला चिंबोरा. सगळ्या झाल्या पगोल्या सोडून झाल्या. आता मस्तपैकी यांना धुवून घ्यावायच्या, कारण चिखल लागलेला आहे. पहिलं धुवून घेते. झाल्या मस्तपैकी साफ केल्या. आता घरचा रस्ता. तर मित्रांनो, कशी वाटली आपली चिंबोऱ्यांची व्हिडिओ? आवडली ना? ज्या मेहनत कसरत असते हे बघा, चिखलान सगळा निपाला होते. जो चिंबोऱ्यांना जाते ना त्याला पूर्ण कसरत करायला लागते. निश्चित नाही चिंबोरी भेटत. चिखलान माखाला पण तावरात लागते. आवडली असली व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर करा. चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत.